हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण परत एकदा भेटत आहोत एका चायनीज डिशबरोबर हो ती म्हणजे सोयाबीन चिल्ली आणि रेसिपी कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक वाटीभर सोया चंक्स की ते बाजारामध्ये इझिली अवेलेबल होतात त्यानंतर मी इकडे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ग्लास दीड ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये मी थोडंसं एक चमचाभर मीठसुद्धा टाकणार आहे म्हणजे सोयाबीनमध्ये ते पाणी शिरलं की आपल्या सोयाबीनना आतूनसुद्धा खूप छान चव येते त्यानंतर मी टाकलेले आहे माझे जे घेतलेले सोया चंक्स होते तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे सोयाबीन चंक्समधला जो उगीरपणा असतो तर तो छानसा निघून जातो आता या ठिकाणी उकळी आलेली आहे तर मी ते एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि हे संपूर्ण जे पाणी आहे तर ते छान निथळून घेणार आहे तर या ठिकाणी मी सगळे सोया चंक्स ताणीमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता हे मी थंड पाणी ओतून छान स्वच्छ असे पिळून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही आणि त्याचा जो उगीर वास आहे तर तो सुद्धा निघून जाईल छान असं पिळून घ्यायचं आहे थंड पाणी टाकून म्हणजे हातांना चटकेसुद्धा बसणार नाही आणि त्याच्यातला जो गरम पाणी आहे किंवा जो आ, उगीर वास आहे तर तो सुद्धा निघून जाईल तर या ठिकाणी माझे सगळे सोया चंक्स मी पिळून घेतलेले आहे तर त्यामध्ये मी टाकलेले अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे म्हणजे चंक्स जे आहेत तर त्यांनासुद्धा छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर त्यानंतर एक चमचा मैदा आता आपण जे सोया चंक्स आहे तर ते कॉर्नफ्लोअरमध्ये आणि मैद्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि जे सर्व आपण मसाले सॉस आणि आले लसूण पेस्ट टाकलेले तर तर तेसुद्धा मिक्स होईल त्यानंतर मी एक चमचा पाण्यामध्ये थोडासा कलर टाकलेला आहे रेड कलर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तर या ठिकाणी मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे इझिली सगळीकडे छान मसाले स्प्रेड होतात आता आपल्या या ठिकाणी जे सोया चंक्स आहेत तर ते छान कोटसुद्धा झालेले आहे आणि आता आपण तेल गरम करून ते सगळे सोया चंक्स या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत एक एक करून सगळे सोया चंक्स आपण सोडणार आहोत त्याच्यामध्ये आणि पॉसिबल झालं तर एका बॅचमध्ये तुम्ही फ्राय करू शकता किंवा किंवा दोन बॅचमध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता तर या ठिकाणी माझे जे सर्व सोया चंक्स आहे तर ते मी तेलामध्ये सोडलेले आहे आणि आता मी यांना छान असं पाच मिनिट चांगले कुरकुरीत होईपर्यंत छान असं फ्राय करून घेणार आहे आणि त्यांना कलरसुद्धा अगदी छान यायला लागलेला आहे लालसर लाल तर या ठिकाणी छान तळलेलेसुद्धा आहे आता मी काढून घेणार आहे तर मी बाकीचं जे तेल होतं तर ते काढून घेतलेलं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे तेल पॅनमध्ये ठेवलेलं आहे त्याच पॅनमध्ये मी चौकोनी आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरचीसुद्धा चौकोनी आकाराचीच कापून घेतलेली आहे तर चायनीज फूड म्हटलं की व्हेजिटेबल जे असतात तर ते आपण मोठ्या मोठ्या साईजचे कट करायचे आणि जास्त लालसर फ्राय होऊ द्यायचं नाही चायनीज फूडमध्ये जो थोडासा कच्च्या भाज्यांचा जो क्रश असतो तर तो छान लागतो त्यानंतर मी अर्धा टमाटरसुद्धा टाकलेला आहे त्याचे स्लाईस केलेले आहे आणि थोडासा वाटीभर कोबीसुद्धा टाकलेला आहे कोबी उभाच कापून घ्यायचा किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही छु बारीक कापसुद्धा त्याचे करू शकता आणि छान सॉटीसुद्धा आहे आहेत सर्व व्हेजिटेबल्स तर मी त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आता हे सुद्धा छान हलवून घ्यायचं भाज्या जास्त शिजवून द्यायच्या नाही कारण चायनीज फूडमध्ये थोडासा कच्चेपणाच असतो व्हेजिटेबल्सला त्यानंतर एक चमचा मी टाकलेलं आहे काश्मीरी लाल तिखट त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस त्याचबरोबर एक चमचा शेजवान सॉस अर्धा चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा सोया सॉस त्याचबरोबर चवीपुरता मीठसुद्धा टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे थोडंसं सॉटी करायचं आहे म्हणजे जे आपले सॉस वगैरे आहे किंवा मिरची पावडर वगैरे टाकलेलं आहे तर ते सुद्धा छान फ्राय होईल तर या ठिकाणी छान सॉटीज झालेलं आहे तर त्यामध्ये मी आता आवश्यकतेनुसार पाणी ओतणार आहे तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशीच हवी असेल किंवा तुम्हाला ड्रायच चंक्स बनवायचे असतील किंवा सोयाबीन चिली जर ड्राय बनवायची असेल तर तुम्ही पाणी थोडंसंच ॲड करू शकता आणि जर तुम्हाला ग्रेवी आवडत असेल सोयाबीन चिलीची तर तुम्ही जास्त पाणीसुद्धा ॲड करू शकता तर या ठिकाणी मी अर्धा चमचा जे कॉर्न फ्लोअर आहे तर ते दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आहे आणि ते आता त्या आपल्या चिलीच्या बॅटरमध्ये टाकलेलं आहे तर ह्या कॉर्न फ्लोअरमुळे काय होतं की आपली जी सोयाबीन चिल्लीची जी ग्रेव्ही आहे तर तीसुद्धा घट्टसर होते त्यानंतर मी टाकलेलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आता छान उकळी आल्यानंतर मी जे सोया चंक्स डीप फ्राय करून घेतले होते तर ते त्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेले आहे आणि आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे स्मूदनेस आला की आपली ही जी सोयाबीन चिली आहे तर ती रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवू शकता खूप इझी आहे यामध्ये तुम्ही व्हिनेगारसुद्धा ॲड करू शकता व्हिनेगार नसेल तर एक चमचा लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता ते कंप्लीटली ऑप्शनल आहे तर या ठिकाणी आपली अशी हिरस रेसीत अगदी चायनीज क्रस्ट असलेली सोयाबीन चिल्ली रेडी झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल ऐकॉन आहे सुद्धा प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय